क्रिकेटच्या बाबतीमध्ये अनेक किस्से आपल्याला माहीत असतील. खरं म्हणजे आपला खूप आवडता खेळ आहे तो. क्रिकेट आवडत नाही असे माणसं दुर्मिळ आहेत. आणि सध्याच्या काळात IPL सुरू झाल्यामुळे एक या गंभीर वातावरणातून बाहेर येण्याचा तो मार्ग आहे. म्हणून IPL विषयी कुणाची तक्रार नाही, नाहीतर आम्ही इतके सगळे दुःखात, सगळे चिंताक्रांत, आणि हे मात्र खेळतायत, मजा करतायत, जाहिराती दाखवणारे दाखवतायत असंही आपण म्हटलो असतो. पण सध्याच्या काळात मनाला सुखावणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण नकार देत नाही. या क्रिकेटविषयी अनेक किस्से आहेत. एक सर्वश्रुत असा विनोद असा आहे की एक साहेब ज्या वेळेस वर्गामध्ये गेले एका, आणि त्यांनी एका मुलाला उभा करून एक प्रश्न विचारला, त्यावेळेस तो मुलगा रडायला लागला. मग साहेब म्हटले, अरे बाबा रडू नको, उत्तर आलं नाही म्हणून रडायचं नसतं, काय झालं मला नीट सांग. तो म्हटला, सर असा आहे की या वर्गातील सारी मुलं आज क्रिकेटची मॅच आहे म्हणून आलेले नाहीत, आणि साहेब येणार आहेत म्हणून आम्हाला शेजारच्या वर्गातले आम्ही आहोत, खालची आहेत तिथले, आम्हाला इथं आणून बसवलंय, हे उत्तर मला कसं येणार. सरांचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला, भिंग फुटलं. आणि मग साहेबांनी मोर्चा सरांकडे वळवला, म्हणे का हो सर, म्हणजे क्रिकेटची मॅच म्हणून मुलं आली नाही, तुम्ही शेजारची मुलं इथं आणून बसवली आणि मला फसवण्याचा प्रयत्न केला. सर म्हटले, मला काय बोलू नका भाऊसाहेब, खरं म्हणजे मी या वर्गाचा वर्ग शिक्षक नाहीच, या वर्गाचे वर्ग शिक्षक क्रिकेटची मॅच पाहायला घरीच थांबल्यामुळे आलेले नाहीत, त्यांच्याऐवजी मी आलोय, तुम्ही आलात म्हणून. वातावरण अजूनच गंभीर झालं आणि त्या वातावरणामध्ये साहेब जे बोलले ते मात्र अगदी शिक्षर मारल्यासारखंच होतं. साहेब असं म्हटले, खरे साहेब जर क्रिकेट पाहायला थांबले नसते आणि त्यांच्या जागेवर जर मी आलो नसतो तर आता तुमचं काय झालं असतं. म्हणजे विद्यार्थी खरे नाहीत, शिक्षकही खरे नाहीत आणि साहेबही खरे नाहीत, हा तो क्रिकेटचा पराक्रम. या विनोदामध्ये तुम्हाला अतिशयोक्ती जरी वाटत असली तरी क्रिकेटसाठी खूप काही करणारी लोक आपल्यामध्ये आहेत. चेंडूफळी आपण गल्लीबोळात खेळतो, खरं म्हणजे 300 वर्षापूर्वी या खेळाला सुरुवात झाली. सुरुवातीला स्टम्प शिवाय हा खेळ खेळला जायचा 300 वर्षापूर्वी. आता ते 300 वर्ष इंग्लंडमधले असतील, आम्ही तर गल्लीबोळात स्टम्प नसायचेच. मग भिंतीवर एकतर खडून एक चौकोन आखायचा, त्याला चेंडू लागला की आउट, क्लीन बोर्ड, किंवा एखाद्याचा पायजामाच एखाद्या दोरीवर वाळत घातलेला असायचा, तेच आमचे स्टंप असायचे, त्याला बॉल लागले का आउट, हे असे सगळे प्रकार असायचे. पण सुरुवातीला क्रिकेट हे एका स्टंपवर खेळलं जायचं, नंतर त्याचे 3 स्टंप व्हायला 120 वर्ष लागले. म्हणजे 120 वर्षानं 3 स्टंपवर क्रिकेट आलं. आणि इंग्लंडमध्ये तर तो त्यांचा मूळ देशाचा खेळ असल्यामुळं घराघरात क्रिकेट खेळणारी मुलं माणसं सगळेच, म्हणजे इंग्लंडमधल्या प्रत्येक गावाच्या बाहेर एक बोलिंग ग्रीन नावाची एक गवताळ जागा राखून ठेवलेली आहे क्रिकेटसाठी, कारण तो त्यांचा देशी खेळ आहे, आपला नाही. परंतु एका स्टंपचे 3 स्टंप झाले, क्रिकेटचा विकास होत गेला. सुरुवातीला 6 ते 8 गडी क्रिकेटमध्ये असायचे. 100 वर्षापूर्वी 11 जणांचा संघ असावा असा नियम केला गेला. मग हळूहळू सगळे नियम केले गेले. आता तर तंत्रज्ञानाने हे नियम कुठपर्यंत आलेत ते आपण पाहता की आता अंपायर सुद्धा विश्वास नाही अंपायरवर, तिसरा अंपायर आपल्याला लागतो. तंत्रज्ञानापुढे लपवाछपवी जमत नाही, खाली पडलेला कॅच उचलून घेता येत नाही. परंतु लहानपणी मात्र क्रिकेट खेळताना गल्लीतच खेळले, चेंडू मारला, एखाद्याच्या काचेला लागला, तावताना लागला, काच फुटली, घराचं नुकसान झालं. आणि मग अशा वेळेस नेहमी गावाच्या बाहेर तुम्ही क्रिकेट खेळा असं म्हणून तो खेळ मोठ्या मैदानावर खेळला जाऊ लागला. हळूहळू त्यामध्ये अशी प्रगती होत गेली. या क्रिकेटमुळं मनामध्ये राष्ट्रवाद निर्माण होतो, देशाचा अभिमान वाटायला लागतो. भारत पाकिस्तान स्पर्धा असल्यावर तर जणू युद्धच सुरू आहे, फटाके वाजवले जातात, काही जण आपण हरलो तर TV सुद्धा फोडतात, इथपर्यंत आहे, आदळ आपट करतात. त्यांच्या शेजारी कुणी अशा वेळेस बसू नये इतक्या सेन्सिटिव्ह माणसाच्या, तो काय करेल, आपल्या आवडत्या खेळाडूनं सिक्स मारला तर तो याच्या दंडावरच सिक्स मारील, किंवा हरलो तर हात डोकं फोडण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणून अशा एकट्या माणसाला क्रिकेट पाहू दिलं पाहिजे खरं म्हणजे. आणि हा खेळ जन माणसामध्ये रुजलेला खेळ आहे, देशाचा अभिमान यामुळे जागृत होतो. आता त्यामध्ये किती अर्थकारण आहे, ज्या बॉलिवूडचं आपल्याला आकर्षण आहे त्या बॉलिवूडला क्रिकेटचं आकर्षण आहे. म्हणजे कुठल्याही बापाला असं वाटतंच की आता माझ्या मुलाला बॅट घेऊन द्यावी आणि तो चांगला क्रिकेटर व्हावा, कारण त्यामध्ये प्रसिद्धी आहे, पैसा आहे, सगळं आहे.
परंतु तो शेवटी खूप कष्टाचा श्रमाचा भाग आहे की तिथपर्यंत जाणं. आता जे आयपीएल वगैरे सुरू झाले त्यामुळे तरी गरिबाची मुलं तिथपर्यंत जायला लागली, त्यांना चांगले दिवस आले. अनेक क्रिकेटर सांगतात माझी आई भाजी विकायची ती आता बंद झाली, माझे वडील रिक्षा चालवायचे ते आता बंद झाले. ही खूप चांगली सकारात्मक गोष्ट आहे. फक्त यात नकारात्मक गोष्ट कुठली आहे जी सांगायला अतिशय वाईट वाटते ती, की जे जे देश इंग्रजांचे गुलाम होते तिथंच क्रिकेट खेळलं जातं. जपान चीन मध्ये क्रिकेट खेळलं जात नाही, कारण चीन आणि जपान कधीही इंग्रजांचे गुलाम नव्हते, त्यांना क्रिकेटचा गंधही नाही. जिथं जिथं इंग्रज गेले आणि त्यांनी माणसं गुलाम बनवले, त्यांची ताकद इतकी आहे की ते सोडून आज आपल्याला इतकं आपला देश सोडून इतकी वर्ष झाली ते गेले, तरी आम्ही गुलामासारखे अजूनही टीव्ही समोर 8-8 तास ही मॅच बसत पाहिलेलो असतो. कारण आम्हाला त्यांनी जे शिक्षणानं गुलाम बनवलंय, त्यांच्या खेळानं जे गुलाम बनवलंय, त्या गुलामगिरीमध्ये आम्हाला आनंद वाटतो. ही यातली वाईट गोष्ट आहे. परंतु मग देशी खेळ नाहीत का? लहानपणापासूनचे खेळ आठवावर. बालपणापासून आपण जे सगळे खेळ खेळतो ना, त्याचा आपल्या जीवनातल्या अनेक घटकांशी संबंध होता, आरोग्याशी संबंध होता, शरीराशी संबंध होता. एक 80 वर्षाच्या आजीबाई आमच्या ओळखीच्या, त्यांना अजूनही चष्मा नाही आणि त्या वाचतात अजूनही, अक्षर वाचतात चष्म्याशिवाय. त्यांना विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ना, ते एखाद्या वेळेस कुणाला पटणार नाही, पण त्या असं म्हटल्या की लहानपणापासून मला सागरगोटे खेळण्याचा छंद होता. मुली जमवायच्या आणि सागरगोटे खेळायचे, ते सागरगोटे असे वर उडवायचे, इकडे उडवायचे, खाली. त्यामुळे माझ्या डोळ्याचा जो व्यायाम झाला ना अनेक वर्ष, मला वाटतं त्यामुळे माझे डोळे चांगले असतील. आता आरोग्याच्या निकषावर हे किती खरं आहे माहीत नाही, परंतु बालपणापासून आपल्या देशी खेळ खेळलेल्या लोकांचं आरोग्य अजूनही खूप उत्तम आहे. म्हणून कोणी कबड्डी खेळत असेल, कबड्डीमध्ये ताकद लागते. कोणी खो खो खेळत असेल, त्यात चपळाई लागते. आपण सुरपारंब्या खेळलेलो आहोत, आपण शिवाशिवी खेळलेलो आहोत, खूप वेगानं धावलेलो आहोत, रापाधपी खेळलेलो आहोत. चिंद्याचा असा चेंडू तयार करायचा, जोरात मारायचा आणि तो आपल्याला लागू नये म्हणून आपण तो हुकवायचा, म्हणजे आपलं अंग लवचिक त्यानं होतं. दुसऱ्याला फेकून मारताना एक ताकद लागते गोळाफेकीसारखी. नदीमध्ये मुटका मारायचा, विहिरीमध्ये, म्हणजे कसा मुटका मारायचा की वरून पाण्यामध्ये उडी मारताना समाधी घातल्यासारखी अशी मांडी हवेतच मारली की थप्प असा आवाज यायचा आणि पाणी उडायचं. आणि ज्याला मुटका नीट जमत नसायचं तो पोटावर पडायचा, पाठीवर पडायचा, मग पाणी रटकन लागायचं आणि पाठ लाल व्हायची. ते सुद्धा एक कौशल्य होतं. पोहण्याचं कौशल्य होतं की मी इकडून बुडी मारल्यावर कुठं निघतो बेडकासारखा, आता मी किती वेळ पाण्याखाली दम काढू शकतो. हा एक आसनाचाच प्रकार होता. साखळीची ओढावडी होती, तिकडे 4 जण इकडे 4 जण, कमरेला धरायचं, जोरात ओढायचं, किती कोणाची ताकद लागते. कुस्ती आहे, कुस्तीमध्ये चलाक डाव आहे की समोर किती मोठा माणूस जरी असला की चपळाईनं त्याच्या बगलेत शिरून, पायामध्ये शिरून त्याला डाव घालून कसं चितपट करता येईल. अगदी टायरची चाकरी असायची, चोर पोलीस असायचे. आणि या सगळ्या खेळांमधून जीवनातलं तत्व एक नकळत शिकलं जायचं. एक मानसिक आरोग्य चांगलं राहायचं, एक शारीरिक आरोग्य चांगलं राहायचं. आता पूर्वीच्या खेळण्या तर मातीच्या असल्यामुळं त्याला निसर्ग व प्राण्यांविषयी त्या मुलाला कौतुक वाटायचं. इजिप्तमध्ये नंतर लाकडाच्या खेळण्या सुरू झाल्या. ग्रीस देशामध्ये तर सगळ्या मातीच्याच खेळण्या किंवा खेळण्या तयार करायच्या आणि मग त्या भाजायच्या. आणि मग त्या मातीच्या खेळण्या ज्या आरोग्याला अजिबातच अपायकारक अशा नव्हत्या, या खेळातून असं शिक्षण दिलं जायचं. पूर्वी म्हणजे तलवारबाजी असेल, घोडेस्वारी असेल, मग घोड्यावर बसून अशी लाठी आणि तलवार घ्यायची, भालाफेक करायची, घोड्यावर स्वार होऊन खेळणाऱ्या हातात काठी भाला तलवार घेऊन जमिनीवर ठेवलेल्या खुण्यापर्यंत धावत जायचे आणि आपलं इप्सित साध्य करायचे. तो पोलो या खेळाची निर्मिती त्यामधून झाली. नंतर घोड्याशिवाय हा खेळ खेळला जाऊ लागला, मग त्या पोलोऐवजी त्याला गोल म्हणायला लागले. असा त्या खेळांचा हळूहळू विकास होत गेला. पण आम्ही जे जे खेळ खेळलो ना, ते खेळामध्ये एक सकसता होती, मजा होती. मजेमध्ये खेळले गेलेले ते खेळ आपल्याला खूप काही शिकून गेलेले आहेत. आपलं आरोग्य चांगलं, आपली प्रतिकार शक्ती अगदी बालपणापासून चांगली करायला हे देशी खेळ खूप कारणीभूत होते. अर्थात त्या खेळांना आता क्रिकेट इतकी प्रसिद्धी जरी नसेल, तरी त्यांना नजरेआड मात्र करता येत नाही, हे मात्र खरं आहे. आणि या मैदानी खेळाबरोबरच आळशी लोकांसाठी सुद्धा काही खेळांची निर्मिती झाली. मग हस्तिदंत कोरत बसायचे पूर्वीच्या काळी, किंवा लाकडावर कोतर काम करत बसायचे, रंगानं चित्र रंगवायचे, हे खेळ लोकांसाठी सुरू झाले. त्यामधून गंजिफा आणि सोंगट्याचा खेळ निर्माण झाला. 1 ते 6 नंबरच्या सोंगट्या बनवण्यात आल्या. गंजिफामध्ये
रंगातून 1 ते 1000 संख्येची ओळख बालकांना कशी होईल हे पाहिलं गेलं. नंतर याही खेळाचा विकास झाला, म्हणजे या सोंगट्या म्हणजे त्याला द्युत्य म्हणायचे, हे गंजेफा आणि ते एकत्र आलं आणि मग हे द्युत्य आणि गंजेफा एकत्र येऊन त्यातून बुद्धिबळ निर्माण झालं. मग जे कधी घोडेस्वारी करत नाहीत, उंटावर बसत नाहीत, त्यांनी घर बसल्या अगदी समोर ठेवून उंट कसा तिरप्या चालीनं चालतो, दुसऱ्याचा घोडा कसा उठवायचा, हत्तीनं कशी चाल करायची, हे त्याचे बौद्धिक खेळ बसल्या जागी सुरू झाले. आणि जे मैदानामध्ये खेळत नाहीत त्यांना हे बसल्या जागी आपल्या हातानं उंट पाळवायला लागले, हाताने हत्ती पाळवायला लागले. इतक्या मोठ्या हत्तीवर बसण्यापेक्षा हत्तीच आपण उचलून पाळवायचा, हेही 80 लोकांसाठी खेळ सुरू झाले. पण त्यातून सुद्धा बौद्धिक विकास सुरू झाला. मग हे खेळांचे इतके विकास होत गेले की देशादेशामध्ये तर स्पर्धा व्हायला लागल्या. जगातील अगदी प्रसिद्ध लोकप्रिय खेळांची स्पर्धा 100 वर्षापूर्वी अथेन्स, ज्याला ऑलिम्पिक स्पर्धा असं म्हणतात, तिथं सुरू झाली. आणि तिथं जो ऑलिम्पिया नावाचा पर्वत आहे त्यावरील देवता या खेळामध्ये सहभाग घेतात अशी त्यात लोकांची समजूत आहे. भारताच्या ऑलिम्पिकमधली कामगिरी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, फारशी बोलण्यासारखी ती नाही. जसं ऑलिम्पिया पर्वतावरील देवता त्यात भाग घेतात असं त्या देशाला वाटतं, तसं भारतातील देवांनीच जर त्यात भाग घेतला तरच ऑलिम्पिकमध्ये आपल्याला यश मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. परंतु या खेळाचा उपयोग तुम्ही म्हणाल फक्त कुठं नोकरी मिळवण्यासाठी होतो का, आरोग्य राखण्यासाठी होतो का, तर नाही. हे खेळ मी जे म्हटले की जीवन शिकवतात. तुम्ही टीव्हीवर पाहिलं, राजकारणी तर हे पक्के खेळाडू असतात, म्हणजे ते कबड्डी चांगले खेळलेले असतात, म्हणजे दुसऱ्या पाटीतला गडी इकडं कसा ओढायचा हे ते कबड्डीतून शिकलेले असतात. खो खो त्यांचा चांगला असतो, एकाला खो देऊन आपण तिथं कसं बसायचं, म्हणजे त्याच्या खुर्चीला खो देऊन आपण ती खुर्ची कशी पाठवायची हे त्यांना माहीत असतं. बुद्धिबळात तर ते खूप शाबूत असतात, बसल्या जागी कुठला उंट कुणावर सोडायचा, कशी तिरपी चाल करायची, असे सगळ्या खेळामध्ये ते पारंगत असतात. क्रिकेटमध्ये जसं विकेट पडतात, सध्या तर तुम्ही टीव्हीवर पाहता की सध्याच्या सरकारमधल्या 2 मंत्र्यांची विकेट गेली, आता 3री जाणार आहे. फक्त क्रिकेटमध्ये माहीत नसतं विकेट जाणार आहे, यांना माहीत असतं आता विकेट जाणार आहे, ती पूर्वतयारी ते करत असतात. आणि प्रत्येक पक्षामध्ये स्पिनर असतात, वेगवान गोलंदाज असतात. काही पक्ष जिंकता जिंकता एकदम जसे खेळाडू हरतात आणि त्यांना संताप येतो, थोडक्यात खुन्नस चढते, तसं काही पक्षांना सत्ता मिळवता मिळवता अचानक ती मिळत नाही आणि मग ते प्रचंड वेगानं गोलंदाजी करतात, स्पिन करतात, कॅच घेतात, जे नाही ते करतात, हा सामना जिंकायचाच असं त्यांच्या डोक्यात असतं. म्हणून ते विकेटवर विकेट पाडत चाललेले असतात, त्यांनाही आपलं खूप मनोरंजन होतं. म्हणजे आता 2 प्रकारचे IPL सुरू आहेत, एक खरोखर क्रिकेटच्या मैदानावर सुरू आहे आणि एक राजकीय IPL तर सुरूच आहे की आता इतके बळी गेले, पुढचा बळी कोण वगैरे, अशा सगळ्या गमती आहेत. थोर विचारवंत आणि भाषातज्ञ गणेश देवी आदिवासी मुलांशी सुसंवाद साधताना असं म्हटले होते की ज्या देशातील मुले प्रत्यक्ष मैदानावर उतरून स्पर्धा जिंकतील तोच देश महान बनेल. मला वाटतं आजूबाजूची परिस्थिती जर पाहिली तर मोठ्यांकडून हा देश महान बनण्याऐवजी गहाण राहण्याचीच जास्त शक्यता आहे. म्हणून आता आपण बालकांवर निर्भर राहावं, त्यांना मैदानात उतरावं आणि त्यांच्याकडूनच स्पर्धा जिंकून घेण्याचा प्रयत्न करावा. एवढा खेळ तरी या देशासाठी आपण करून पाहावा. या पलीकडे मी तरी काय सांगणार. धन्यवाद.